पक्षपाती नेता हजर जबाबी अभ्यासू जिज्ञासू हिंदुत्ववादी निपक्षपाती नेता हजर जबाबी अभ्यासू जिज्ञासू हिंदुत्ववादी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रपाठी सह्याद्री होऊन उभा राहिला फडणवीस साहेबांसारखा ना नेता दुसरा तडपदार पाहिला फडणवीस साहेबांसारखा ना नेता दुसरा तडपदार समस्त ओबीसी समाजाचे तारणहार यांचे अथक प्रयत्नातून ओबीसी समाजाला हक्क मिळाला अशा कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय किशोर काका डोंबे उपाध्यक्ष सांगली जिल्हा भाजपा सदस्य सांगली जिल्हा नियंत्रण समिती सांगली पोलिसांच्या काळजात चोरी करणारा पुष्पा चंदनवाले सांगली पोलिसांचे काळी किंवा नाक असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना समोर आल्यानं खळबळ माजली होती. पोलीस मुख्यालयाच्या आवारात चोरी करणाऱ्या चंदन चोरांना पकडण्यात आले असून सदर चोरांचे आडनाव चंदनवालेच असल्याचं समोर आले आहे. सांगली जिल्ह्यात चंदन चोरी करणारी पुष्पा गँगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चंदन चोरी होते. चंदन चोरी करणाऱ्या पुष्पा गँगचे पोलीस काहीच वाकडे करू शकले नाही, त्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या आवारात चंदन चोरी करण्याचे धाडस केले गेले. पण या चंदन चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाच्या पथकाला यश आलंय. या प्रकरणी अभिमन्यू आनंद चंदनवाले व रमेश भीमराव चंदनवाले या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून 3 किलो चंदन जप्त करण्यात आलंय. पोलीस मुख्यालयाच्या आवारात चंदनाची अनेक झाडे आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमध्ये प्रवेश करून चंदनाची झाडे कापली व त्यांचा गुंडा चोरून नेला होता. दिनांक 15/7/2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयामधील ट्रॅफिक पार्क या ठिकाणी 3:30 सुमारास मुसळधार पाऊस असताना काही अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे उशे बेकायदेशीरपणे तोडून नेले होते. तर या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील DB टीम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील टीम यांचा संयुक्त तपास सुरू होता. तरी काल आम्हाला एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलीस ठाणे या दोन पथकांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळाली होती. तर या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील API प्रशांत निशानदार साहेब आणि त्यांची टीम आणि विश्रामबाग पोलीस ठाणेकडील DB टीम यांनी संयुक्तरित्या वांडलेसवाडी येथून अभिमन्यू चंदनवाले आणि रमेश चंदनवाले यांना सदर गुन्ह्यामध्ये जे दिनांक 15/7/2022 रोजी जे चंदनाचे झाडे तोडून नेण्यात आली होती तर त्यातील गाभा हे विक्री करता एका ठिकाणी घेऊन जाणार होते. तरी त्यांना वांडलेसवाडी चौकामध्ये त्यांना काल सायंकाळी ताब्यात घेऊन त्यांना जागेवरच त्यांचा मुद्देमाल आणि हत्यार हे त्यांच्या अंगजटीमध्ये जप्त करण्यात आलेले आहे. आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना काल सायंकाळी वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आलेली आहे. तरी आजही त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. तरी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील आमचे प्रभारी अधिकारी माननीय सिंदकर सर आणि विश्रामपूर ठाणे प्रभारी अधिकारी पुजारी साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहे. सदर गुन्हा हा IPC 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा